लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार झाल्यात। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जाते। राजदेरवाडी येथील सत्यभामा शंकर कापडणे यांच्या गट नंबर 79 मधील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला। यावेळी 4 शेळ्या ठार झाल्या। यातील 2 शेळ्यांना बिबट्यानं डोंगरात ओढून नेलं। यासोबतच कापडणे यांनी पोलीस पाटील बापू आहेर सरपंच सिद्धार्थ यशवंत यांना याबाबतची माहिती दिली। त्यांनी वनविभागाला कळवल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिरे, वनपाल प्रकाश सोमवंशी, वाहनचालक अशोक शिंदे, भरत वाघ यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला। तसेच बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याकरता तयारी सुरू झालेली आहे। भीकी गवळी, नाशिक न्यूज, चांदवड।